नमस्कार, पसंती तुमची, बातमी आमची. महाराष्ट्र न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना दिगंबर नाईक याच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याच्यामुळे हिंदू धर्म हा उदयास आला, संपन्न झाला आणि मोठा झाला, तर त्याच्या जन्माबद्दल विचार करणारी जर लोकं असतील तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण. त्यामुळे छत्रपती कालही होते, आजही आहेत, उदयही आहेत. त्यांचा जन्म आणि ते ह्या जगात जन्माला आले ही तारीख ठरवणारे आपण कोण नाहीच आहोत मुळात, कारण हे ठरवण्यासाठी देव लागतो, आपण माणसं आहोत. नेमकी असं वाटतं की माझा तो देव आहे, माझा तो आदर्श आहे, मी त्याला मानतो. तर त्याची जयंती जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा त्याच्या अनुयायांना किंवा त्याच्या आसपासच्या लोकांना त्रास होऊ नये हीच त्याच्यासाठी जयंती आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 4 तारीखला मार्चमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा माणूस, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दैवत, कारण ते संपूर्ण हिंदू लोकांचं, हिंदू समाजाचं, हिंदू राष्ट्राचं दैवत आहे. हिंदू हृदय सम्राट असं आपण म्हणतो. तर शिवाजी महाराज हे वारंवार जन्माला यावे आणि शिवाजी महाराजांमुळे संपूर्ण हिंदू जनतेला एक आधार मिळाला. तर त्यांची जयंती आहे, त्यांची जयंती म्हणजे आपला उत्सव आहे. तर शिवाजी महाराजांना मानाचा मोजरा, आणि आम्ही सगळे हिंदू आहोत, आम्ही सगळे मिळून त्यांना मानाचा मुद्रा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राज. एक महाराष्ट्राचं मराठमोळ चॅनल महाराष्ट्र वेब हे चॅनल सुरू आहे. त्या चॅनलसाठी माझ्यातर्फे अगदी खूप खूप लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद.